दिवसभरातून याचं एकदा सेवन करा तुमचं वाढलेलं वजन साठलेली चरबी सुटलेलं पोट पोटाचा आकार कमी होऊन तुम्ही साधारण एक ते दोन आठवड्यामध्ये स्वतःला स्लिम आणि फिट बघाल याच्या सेवनाने मित्रांनो कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त खर्च वेळ पैसा वाया न घालवता अगदी घरच्या घरी हे ड्रिंक तयार करता येतं याचं सेवन केल्याने तुमचं वाढलेलं वजन सहजरित्या कमी होऊन जाणार आहे कुठलेही तुम्हाला जास्त प्रयत्न करायची गरज नाही गरज आहे ती फक्त हे ड्रिंक कसं बनवायचं कधी सेवन करायचं यासाठी कोणत्या साहित्याची गरज लागणार आहे हे जाणून घेण्याची चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता हे ड्रिंक कसं तयार करायचं हे आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो त्याआधी जर तुम्ही विया मराठी चॅनल पहिल्यांदाच बघताय तर असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ नियमित सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यानंतर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील तर, तर मित्रांनो हे ड्रिंक तयार करण्यासाठी आपल्याला फक्त दोन ते तीन वस्तूंची आवश्यकता आहे पहिली वस्तू आहे मित्रांनो ती म्हणजे ओवा मित्रांनो ओवा आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतात या ओवा आपली जी पचनक्रिया आहे डायजेस्टिव्ह सिस्टम स्ट्रॉंग बनवते त्याच्यामुळे आपण जे अन्न खातोय त्या अन्नाचं संपूर्ण पचन ओवा करत असतात त्यामुळे आपलं पचन चांगलं होतं आणि आपलं वजन वाढत नाही अन्नपचन नीट झाल्यामुळे त्यामुळे ओवा आपण यासाठी वापरणार आहोत दुसरी वस्तू वापरणार आहोत मित्रांनो त्या म्हणजे काळे मिरे मसाल्याचा पदार्थांमध्ये हमखास दिसणारा पदार्थ म्हणजे काळे मिरे मित्रांनो काळे मिरे आपल्या शरीरातील चरबी बर्न करण्यासाठी खूपच महत्त्वाची भूमिका बजावणार आहे त्यामुळे आपण या उपायामध्ये दुसरी वस्तू वापरणार आहोत ती म्हणजे काळे मिरे फक्त या दोन वस्तूंची गरज आहे मित्रांनो हे ड्रिंक बनवण्यासाठी चला तर मित्रांनो हे ड्रिंक कसं बनवायचं हे आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला एक पातेली घेऊन त्यामध्ये एकदा वापरण्यासाठी साधारण एक ग्लास पाणी घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि ते त्या पातेलीमध्ये टाकायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपण त्यामध्ये टाकणार आहोत काळे मिरे एकदा वापरण्यासाठी आपण जवळपास चार काळे मिऱ्यांचा वापर यामध्ये करणार आहोत त्यानंतर त्यामध्ये एक चम्मच ओवा ॲड करणार आहोत मित्रांनो हे जे मिश्रण आहे हे, हे आपल्याला गॅसच्या मंद आचेवर सात ते आठ मिनटं चांगलं उकळू द्यायचं आहे साधारण एवढं उकळू द्यायचं की एक ग्लास पाणी हे जवळपास अर्धा ग्लास राहील एवढं आपल्याला उकडायचं आहे उकळून झाल्यानंतर ते गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या अशा पद्धतीने मित्रांनो आपलं वेट लॉस ड्रिंक तयार झालेलं आहे आता याचं सेवन कसं करायचं हे आपण पाहूयात मित्रांनो याचं सेवन सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी घोट घोट -गोड करून कोमट असताना सेवन करायचं सेवन केल्यानंतर अर्धा ते एक तास कुठल्याही पदार्थ खायचा नाही आणि हा उपाय करत असताना चहा पूर्णपणे बंद ठेवायचा सलग दोन आठवडे जर तुम्ही याचं सेवन केलं मित्रांनो तर तुम्हाला स्लीम आणि फिट होण्यापासून कोणीही वाचू शकत नाही आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन माहितीसह तोपर्यंत तो नमस्कार टेक केअर